नमस्कार मित्रांनो, संडे भटकंदीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज मी आपल्याला घेऊन जाणार आहे गडहिंग्लजजवळील श्री काळभैरव देवस्थानाला. कर्नाटक व महाराष्ट्र सीमेवरील हे प्रसिद्ध देवस्थान आहे. श्री काळभैरव देवस्थान हे कोल्हापूर शहरापासून 70 किलोमीटर अंतरावर आहे. या देवस्थानाजवळ गडहिंग्लज, पुत्तूर व निप्पाणी ही मुख्य शहरे वसलेली आहेत. मंदिराच्या वरील बाजूला विस्तीर्ण असा हिरवाईने नटलेला पठार आहे. आता आपण निप्पाणी आजरा रोडवरील हडलगा तिट्टा येथे पोचलेलो आहोत. माघ महिन्यातील पौर्णिमेनंतर येथे मोठी यात्रा असते. या यात्रेला 2 लाखाहून अधिक भाविकांची गर्दी होते. बहुतांशी देवस्थाने ही डोंगराच्या कानाकोपऱ्यात वसलेली असतात. ही प्रथा या मंदिराला सुद्धा लागू होते. प्राचीन काळामध्ये मौल्यवान संपत्ती लपवून ठेवण्यासाठी अशा मंदिरांचा वापर केला जायचा. चोरांपासून आणि नंतरच्या काळात इंग्रजांपासून संपत्ती लपवण्यासाठी या मंदिराचा वापर केला जायचा.
निसर्गसंपन्न अशा वातावरणात वसलेलं हे काळभैरव मंदिर गडहिंग्लज शहरातील लोकांसाठी देवस्थान आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रथम श्री काळभैरव देव, त्याच्या शेजारी श्री काळभैरव देवाची पत्नी श्री जोगेश्वरी देवी व जोगेश्वरीच्या उजव्या बाजूला जोगेश्वरीचे पिता श्री नागराज शेष आहेत. या देवावर श्री शनिदेवाची कृपादृष्टी आहे. श्री काळभैरव देव हा देवांच्या सैन्याचा प्रमुख आहे. असा हा काळभैरव घोड्यावर बसून श्वानाला सोबतीला घेऊन सर्व भूमातेचे रक्षण करतो. पावसाळ्यात मुरलेले पाणी बेसाल खडकाच्या खाली झिरपत नसल्याने इथे बारमाही नैसर्गिक मधुर व स्वच्छ पाण्याचे झरे निर्माण झाले आहेत. मंदिराचे कोरीव काम कलात्मकतेने केल्याने मंदिराचे सौंदर्य वाढलेले आहे. मंदिराचा कळस, बांधकाम व शिल्पकाम मन मोहवणारा आहे. श्री काळभैरव देवाचे दर्शन घेऊन परतताना धन्य झाल्यासारखे वाटले.